आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा येथील आरोग्य तपासणीस उत्स्फूर्त प्रतिसाद. तब्बल 1285 रुग्णांची तपासणी, 24 रुग्णांवर शस्त्रक्रिया. चिकोडी तालुक्यातील सदलगा येथील कुंदकुंद कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळेत अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन एक्संबा यांच्या वतीने तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण इलाका चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात कर्नाटक व महाराष्ट्रातील अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभागी रुग्णांची विविध आजारांवर मोफत तपासणी केली. यामध्ये हृदयविकाराचे 13 रुग्ण व मोतीबिंदूचे 120 रुग्ण तपासण्यात आले. यातील 24 रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे. शिबिरात महिला आणि वृद्ध रुग्णांची संख्या अधिक होती. उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले की आरोग्य शिबिर हे नाटकी व प्रचारासाठी न होता कार्य रूपात व्हावे. रुग्णांना बरे होईपर्यंत औषध व शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च हा पूर्णपणे अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गोरगरिबांची सेवा करण्याचा मानस आमचा आहे. याचा उपयोग नागरिक व रुग्णांनी घ्यावा असे आवाहन खासदार हुक्केरी यांनी केले. यावेळी आमदार गणेश हुक्केरी, डॉक्टर शरद सावंत आणि नगरसेवक रणजित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमामध्ये विधवा वेतन तसेच संध्या सुरक्षा योजनेतील एकूण 110 लोकांना मंजुरी पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, बाबन्ना खोत, बाळासाहेब पाटील, गोपाळदादा पाटील, पापा पाटील, कुमार बदनीकाई, नगरसेवक अण्णासाहेब गुंडकल्ले, रणजित पाटील, सतीश पाटील, मुसा अपराज, महावीर पाटील, चिकोडी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी व्ही शिंदे, राजू पाटील, उदय पाटील, बाबूराव चंदगडे यांच्यासह वडगोल, बैनाकवाडी, नेज, जनवाड येथील असंख्य नागरिक व रुग्ण उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी सदलगाहून प्रतीक कदम.